राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील ढाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकांसह 4 मद्यपी ग्राहकांना 65,000 रुपयांचा दंड ठोठावला. सविस्तर वृत्त असे, शनिवार दिनांक 15 जून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता अंबादास सिद्राम मित्रे वय 38 हा 2 मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्के वय 30 मनोज श्रीहरी ढगे वय 38 यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 व 84 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती AS बिराजदार यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकाला 25,000 रुपये दंड आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठवण्यात आला. एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी 18 जून रोजी दुपारच्या सुमारास रोपळे बुद्रुक गावच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक सत्यवीर श्याम बिहारी वय 40 मद्यपी ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड वय 33 पिंटू कुमार वय 35 यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत विभागाने 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 2 बाटल्या काचेचे ग्लास असा एकूण 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती AS साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले असता ढाबा चालकाला 25,000 रुपयांचा दंड आणि दोन्ही आरोपींना अनुक्रमे 5,000 आणि 4,000 दंड ठोठावण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी 69,000 रक्कम न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडबे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रकाश सावंत वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता धाबा चालकास 25,000 रुपये व ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठवण्यात आला. एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक केली. माननीय न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना 5,000 व 4,000 असा दंड ठोठवण्यात आला. दोन्ही कारवाईत 65,000 दंड न्यायालयाकडून वसूल करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.